केरळच्या कलाचीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी क्रूड बॉम्बने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संघाचे 3 कार्यकर्ते जखमी झालेत. जखमी कार्यकर्त्यांना कोझिकोड इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मात्र संघाच्या कार्यालयावर हा बॉम्ब हल्ला कुणी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा शिरच्छेद कुणी करेल त्याला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कुंदन चंद्रावत यांनी केली होती. त्यानंतर हा हल्ला झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय. दरम्यान केरळच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्याचं विधान मध्य प्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रचार प्रमुख कुंदन चंद्रावत यांनी केलंय. केरळचे मुख्यमंत्री पी विजयनच संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांना जबाबदार आहेत त्यामुळे त्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 1 कोटींचं इनाम दिलं जाईल असं चंद्रावत यांनी उज्जैनमध्ये म्हटलंय. केरळमध्ये सातत्यानं संघाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झालेत त्यात शेकडो कार्यकर्त्यांचे खूनही झालेत. त्याविरोधात सध्या संघ कार्यकर्त्यांनी देशभरातल्या विविध ठिकाणी आंदोलनं निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चंद्रावत यांनी हे मैं इस मंच से घोषणा करता हूं डॉक्टर कुंदन चंद्रावत संपत्ति है मेरे पास इतनी इसलिए घोषणा करने की हिम्मत कर रहा हूं. 1 करोड़ से ज्यादा का लगभग मकान है उसका सर काट चला दे म्यूजियम का कोई मेरे को वो मकान वो जायदाद मैं उसके नाम कर दूंगा. लेकिन ऐसे गद्दारों को इस देश के अंदर रहने का कोई अधिकार नहीं है. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी उपस्थित केलेला पारदर्शकतेचा मुद्दा आता भाजपवरच उलटण्याची शक्यता आहे. कारण कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारदर्शकता हवी अशी मागणी केली. शासनाच्या कारभारात पारदर्शकता येण्यासाठी लोकायुक्त विरोधी पक्षनेते पत्रकार यांनाही बैठकीला उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कॅबिनेटच्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे दिवाकर रावते दीपक सावंत उपस्थित होते. महापालिकेतच फक्त पारदर्शकता असावी कशासाठी राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये देखील पारदर्शकता असली पाहिजे. राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळात जो निर्णय जनतेच्या हिताचा राज्य सरकार घेतं त्याची सगळी माहिती जनतेला मिळाली पाहिजे. त्यासाठी राज्यमंत्री असतील विरोधी पक्ष नेता असेल लोकायुक्त असतील आणि पत्रकार असतील या सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभागी होता आलं पाहिजे आणि पारदर्शक कारभार कॅबिनेटमध्ये झाला पाहिजे जो जनतेच्या हिताचा आहे तो जनतेला कळला पाहिजे अशी भूमिका जी शिवसेनेची होती पक्षप्रमुखांची होती ती आम्ही तिन्ही मंत्र्यांनी रावते साहेब आहेत दीपक सावंत आहेत आम्ही तिघांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि प्रखरपणे मांडली आहे की कॅबिनेटमध्ये देखील पारदर्शकता आली पाहिजे आणि त्यावर निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय म्हणालेत की सरकार देखील त्याबाबतीमध्ये निश्चित विचार करेल. बेळगाव विमानतळावर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची काही मिनिटांसाठी भेट झाली. यावेळी सविस्तर चर्चा झाली नसली तरी सकारात्मक चर्चा झाल्याचं कळत आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजप युतीची सत्ता येईल असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलंय. अतिशय प्लेझंटली त्यांनी नमस्कार करणं चौकशी करणं कुठून आलास वगैरे अशी चौकशी केली. राजकीय चर्चा काही झाली नाही परंतु टाळून गेले असं बिलकुल झालं नाही. अतिशय प्लेझंटली आम्ही एकमेकाला नमस्कार केला आणि माझी खात्री अशी आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्र येईल. न्यायाने आणि समन्वयाने हा प्रश्न संपेल. न्याय म्हणजे BJP 82 आहेत त्यांचे 84 आहेत. जोड करणं हा महत्त्वाचा मुद्दा नाही. पहिली टोटल जी आहे ती 82-84 आहे आणि ती पूर्वीच्या 34 इतकी कमी नाही आहे त्यामुळे त्याला न्याय मिळेल आणि समन्वयाने मिळेल अशा अर्थाने की जुनं सगळं काढत न बसता सगळं विसरून अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे सगळं पार पडेल. मुंबईत भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवकांनी कोकण भवनात जाऊन गटस्थापना केली. त्या तत्पूर्वी सकाळी मनोज कोटक यांची पुन्हा एकदा गटनेतेपदी निवड करण्यात आली. निवडून आल्यानंतर पक्षाच्या नगरसेवकांची एकत्र नोंदणी आयुक्तांकडे होणं आवश्यक असतं. त्यानुसार आज सोपस्कार पार पाडण्यात आले. कोकण विभागात असलेल्या मुंबई ठाणे उल्हासनगर मनपाच्या भाजप नगरसेवकांनी कोकण भवनात जाऊन नोंदणी केली. अखिल भारतीय सेनेच्या एकमेव नगरसेवक गीता गवळी भाजपच्या तंबूत दाखल झाल्यात तर शिवसेनेचे पराभूत उमेदवार महेश सावंत यांच्यासाठी सुद्धा भाजपनं गळ टाकलाय.
स्थायी समिती सदस्यत्व आणि आरोग्य समिती अध्यक्षपदाच्या मोबदल्यात त्यांनी भाजपला पाठिंबा दिलाय. काल रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गवळी यांनी पाठिंब्याचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे शिवसेनेतून हकालपट्टी झालेले बंडखोर महेश सावंत यांनाही भाजपमध्ये खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सावंत यांना प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 मधून निसट्टा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दादर माहीम भागात भाजपची ताकद वाढवणं हा यामागचा उद्देश आहे. सावंत याबाबत रविवारी निर्णय घेणार आहेत. शिवसेना आणि भाजपला मदत करणार नसल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केलंय. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार उभा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बोलून उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचं निरुपम यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा उपमहापौरपदाचा उमेदवार असावा अशी भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र तसं न झाल्यास उपमहापौरपदाचा उमेदवारही देऊ असं त्यांनी सांगितलंय. शिवाय काँग्रेसमध्ये कुठलीही नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आंधळा मागतो एक आणि देव देतो तीन अशीच काहीशी परिस्थिती शिवाजी पार्कवरच्या सेल्फी पॉईंटच्या संदर्भात झाली आहे. शिवाजी पार्कवर मनसेच्या सेल्फी पॉईंटवरून निर्माण झालेला वाद आता मिटण्याचे चिन्ह आहेत. पालिकेनं सेना, मनसे आणि भाजप या तीनही पक्षांना सेल्फी पॉईंटसाठी जागा देण्याची तयारी दाखवली आहे. आज वॉर्ड ऑफिसरच्या कार्यालयाच्या बैठकीत याविषयी निर्णय झाला, चर्चा झाली आणि तोडगा निघण्याची शक्यता आहे. मुंबईत सेल्फी पाठोपाठ आता पेंग्विन प्रदर्शनाच्या तारखेवरून राजकारण रंगलंय. पेंग्विन प्रदर्शनाचं उद्घाटन 6 मार्चला करण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. मात्र भाजप यात खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. पेंग्विन प्रदर्शन असलेल्या ठिकाणी हवा आणि पाण्याचा अहवाल योग्य आहे, मात्र हा अहवाल नकारात्मक असल्याचं भासवून भाजप हे उद्घाटन पुढे ढकलण्याची खेळी करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. काही झालं तरी शिवसेनेचाच महापौर या प्रदर्शनाचं उद्घाटन करणार असल्याचा निर्धार शिवसेनेनं व्यक्त केलाय. महापौरांनी आयुक्तांना पत्र लिहून 6 मार्चला उद्घाटन करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र आता यावरून राजकारण रंगल्यानं उद्घाटन पुढे ढकललं जाणार का याकडे लक्ष लागलंय. पेंग्विनवरून रंगलेलं राजकारण आता कुणाला नवीन राहिलेलं नाही, पण खरी प्रतीक्षा आहे ती पेंग्विन दर्शनाची. राणीबागेत हे दर्शन कधी होईल माहीत नाही, पण झी 24 तासच्या प्रेक्षकांना या क्षणाला आम्ही पेंग्विन दाखवतोय. क्वारंटाईन एरियामध्ये सध्या वास्तव्याला असलेले 7ही पेंग्विन वॉटर टँकच्या काठावर उभे आहेत. मुंबईतल्या फुटपाथवरील फेरीवाल्यांना हायकोर्टानं फटकारलाय. मुंबादेवी मंदिराबाहेरील फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांवर महापालिकेनं कारवाई केली होती. त्याविरोधात फेरीवाल्यांनी हायकोर्टात धाव घेतली, मात्र हायकोर्टानं पालिकेच्या कारवाईचं समर्थन करत फेरीवाल्यांचा समाचार घेतलाय. दादर रेल्वे स्टेशनवरील CST बाजूचा पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पब्लिक ब्रिजच्या पायऱ्यांचं काम खोळंबल्यानं लाखो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. गेल्या 6 महिन्यांपासून पश्चिमेकडील फुल मार्केटला उतरणाऱ्या जिन्याचं काम सुरू आहे, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना अत्यंत अरुंद अशा 4 फूट जागेतून ये जा करावी लागते. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी इथे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेनं रेल्वे प्रवाशांसाठी पर्याय व्यवस्था निर्माण करणं आवश्यक होतं, पण तशी कुठलीही व्यवस्था केली गेली नाही. तसंच इथे असलेल्या फेरीवाले, फुलवाले यांनी रस्त्यावरच मांडलेल्या दुकानांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. 12वीचा मराठीचा पेपर फुटला होता की नाही याची चौकशी सायबर क्राईम विभागाकडे देण्याची तयारी आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सुरू केली आहे. गुरुवारी म्हणजे काल 12वीचा मराठीचा पेपर होता आणि तो गुरुवारीच व्हॉट्सअपवर फिरवण्यात आला, त्यामुळे हा मेसेज परीक्षेच्या कालावधी आधी सोशल मीडियावर आला की नंतर यासंदर्भात संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी हे प्रकरण सायबर क्राईम विभागाकडे देण्याचा निर्णय बोर्डानं घेतला आहे. तर पेपर कधी बाहेर आला याची माहिती घेऊन चौकशी करणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिली आहे. तर या प्रकरणात दोषींची गय केली जाणार नाही असं HSC बोर्डाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी झी 24 तासला दूरध्वनीवरून दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. लष्कराच्या पेपर फुटी प्रकरणी नागपुरातून आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. ठाणे क्राईम ब्रांचनं रात्री उशिरा ही कारवाई केली. हे तिघही सैन्याचे लिपिक असल्याचं कळत आहे. रवींद्र कुमार धरमसिंग आणि निगम कुमार पांडे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नाव आहेत. या तिघांनाही नागपुरातून ठाण्यात आणण्यात आलंय. माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांना दिलासा मिळालाय. 2011 झालेल्या दहशतवादावेळी 100+ आंदोलनकर्त्यांच्या हत्येचा कट रचण्याचा आरोप होस्नी यांच्यावर होता, मात्र न्यायालयानं या आरोपातून त्यांची मुक्तता केली आहे. उत्तर इटलीच्या ओस्टा व्हॅलीमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे स्कीईंग करणाऱ्या 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झालेत. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्ती ह्या इटली, जर्मनी आणि बेल्जियममध्ये वास्तव्य करणाऱ्या होत्या.
अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये जनतेनं न्याय विभागाच्या बाहेर अटॉर्नी जनरल जेफ सेशन्स विरोधात आंदोलनं केली आहेत. आंदोलनकर्त्यांनी यावेळी जेफ सेशन्सच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान दोनदा रशियन राजदूतांना भेटल्याचा आरोप जेफ सेशन्स यांच्यावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल एअर शोमध्ये जगभरातल्या प्रसिद्ध कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यात प्रसिद्ध कंपन्यांची 60 अधिक कार्गो विमानं सहभागी झाली. तसंच 50 दक्षिण अमेरिकी देश चिलीमध्ये मोठ्या टेलिस्कोपच्या मदतीनं आकाशगंगा NGC 1055 आकर्षक दृश्य रेकॉर्ड करण्यात आली आहेत. आकाशगंगेच्या या छायाचित्रांमध्ये तारे, गॅस आणि धूळही दिसून येते. स्वीडन सरकारनं पुढच्या वर्षी नॅशनल सर्व्हिस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्याद्वारे देशातील प्रत्येक नागरिकांना सैन्यात सेवा देणं बंधनकारक ठरणार आहे. या योजनेअंतर्गत 1999 सालानंतर जन्मलेल्या पुरुष आणि महिलांना सैन्यातर्फे यासाठी ट्रेनिंग देण्यात येणार आहे. सुरुवातीला यासाठी 4,000 लोकांची निवड करण्यात येणार आहे. सरकार 3 अमिताभ बच्चन पुन्हा एकदा सुभाष नांगरेंच्या भूमिकेत झळकणार आहेत. जॅकी श्रॉफ, यामी गौतम यांच्यासोबतच एक मराठमोळा चेहरा बऱ्याच गॅपनंतर अमिताभसोबत झळकणार आहे. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या कसदार अभिनयाची अमिताभसोबत पुन्हा एकदा जुगलबंदी यानिमित्तानं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित हा सिनेमा ठाकरे कुटुंबियांभोवती असल्याचं सांगितलं जात असल्यानं सिनेमाची उत्सुकता आतापासूनच वाढू लागली आहे. आपण आयुष्यात कधी रोमॅन्टिक भूमिका असणाऱ्या हिरोच्या भूमिका करू असं वाटलं नव्हतं असं म्हणतोय रोमांस का बादशाह किंग खान अर्थात शाहरुख खान. डर सिनेमातून आपण निगेटिव्ह रोलमध्ये प्रेक्षकांपुढे आलो, ती भूमिका आपल्याला खूप आवडली होती, मात्र यापुढे रोमॅन्टिक हिरोच्या भूमिका जास्तीत जास्त कर असा सल्ला आपल्याला निर्माता दिग्दर्शक यश चोपडा यांनी दिल्याचं किंग खाननं म्हटलंय. आपण हिरोच्या भूमिकेसाठी तितके सुंदर दिसतो का याचा आपल्याला कॉम्प्लेक्स होता असंही किंग खाननं म्हटलंय. मात्र यश चोपडांच्या याच विश्वासामुळे आपल्यासाठी ते वडिलांच्या स्थानी असल्याचं शाहरुखनं म्हटलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.